विदर्भ में शीतकालीन सत्र चल रहा है, लेकिन फिर भी विदर्भ के किसानों को नजरअंदाज किया जा रहा है, ऐसा आरोप लगाते हुए पूर्व मंत्री अनिल देशमुख ने जानकारी दी कि इस मुद्दे को लेकर विपक्ष ने सभात्याग किया है। विदर्भामध्ये अधिवेशन होता है, आज माननीय मुख्यमंत्र्यांचे विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक योजनेसाठी काही योजना जाहीर केल्या। अतिशय दुःखाची गोष्ट आहे की विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सुद्धा आज कापसासाठी कोणतीही घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केली नाही। आज कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे, कापसाला भाव नाही, 5,500 भावाला त्याच्याबद्दल आम्ही आग्रह धरला, पण कापसाबद्दल कोणत्याही पद्धतीची मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही। सोयाबीनबद्दल सुद्धा कोणती मदत राज्य शासनाने जाहीर केली नाही। आज विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज विदर्भामध्ये कापसाचा आणि सोयाबीनचा आणि संत्र्याचा आहे, त्याच्यामुळे कोणतीही मदत या विदर्भातील शेतकऱ्यांना या सरकारने केली नाही, त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। राज्य सरकारचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आहे। अजूनसुद्धा 2 दिवस आहे, मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत अजूनही विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। साथ ही साथ अंतरवाली सराठी के मुद्दे पर बोलते हुए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने बताया कि गृह मंत्रालय के आदेश के बिना ऐसा लाठीचार्ज नहीं हो सकता, यह आरोप भी इस वक्त अनिल देशमुख ने लगाया। सराठीला जो मराठा आंदोलन का जो लाठी हल्ला जो करण्यात आला होता, अमानुष असा लाठी हल्ला मराठा आंदोलन का करण्यात आला होता। मी आपल्याला माजी गृहमंत्री म्हणून सांगतो, कोणताही एका जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीनं अमानुष लाठी हल्ला करू शकत नाही। जोपर्यंत गृहमंत्र्याचे त्याला आदेश नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं कोणत्याही जिल्ह्याचा SP अशा पद्धतीनं अमानुष लाठी चार्ज करू शकत नाही। त्याच्यामुळे सराठीमध्ये जो लाठी हल्ला करण्यात आलेला आहे तो गृह खात्याच्या मधून आदेश झाल्यानंतरच करण्यात आलेला आहे, असा माझा आरोप आहे।